तर आज खरं तर फारच एक सुवर्ण सोहळा आज आम्ही अनुभवलेला आहे. हा क्राऊन जो माझ्या डोक्यावर आहे तो मला खुद्द सुबोध भावे यांनी घातलेला आहे, त्यामुळे मला आज फुलराणी फिलिंग दिलेलं आहे जे काय, त्यासाठी खूप आधी थँक्यू सो मच सुबोध. खूप छान वाटलं आम्हाला. तुलाही कसं वाटलं? कारण आम्हाला तर खूप स्पेशल वाटलं. मला तर खूप भारी वाटलं. मला तुमच्यावर मला रॅम्पवॉक म्हटलं कीच खूप भारी वाटतं. आणि तुमच्या 14 जणींबरोबर मी रॅम्पवॉक करू शकलो तर मी तुम्हाला थँक्यू म्हणतो की तुम्ही ती संधी मला दिलीत की मला 14 वेळा रॅम्पवॉक करता आलं. बरं, आम्हाला हे माहिती आहे की सुबोध भावे मॉडेल पण वाकणार नाही, पण सुबोध भावेनीही कधीतरी मॉडेलिंग केलं आहे हे एक खूप छान आम्हाला कळलं आहे. तर सुबोध भावे फॅन्स, कान नीट इकडे लक्ष द्या, कारण हा म्हणजे यांनी एक मॉडेलिंग पण केलेलं आहे. म्हणजे तो ॲक्टर नसता तर मॉडेल असता, म्हणजे ऑफकोर्स ते आपल्याला अंदाज येतो, पण हे केलेलं पण आहे त्यांनी. मला व्हायचंच नव्हतं कधी ॲक्टर, मला मॉडेलच व्हायचं होतं. आणि अविनाश गोवारीकर कडनं नाही, अविनाश गोवारीकर कडनं माझं पहिलं फोटोशूट करून घेतलं मी मुंबईत येऊन. तेव्हा त्याची फी मला परवडणार नव्हती. मी इकडून तिकडून माझ्या मित्रांकडनं उधाऱ्या गोळा करत करत मी इथपर्यंत आलो मुंबईत चर्चगेटला. त्याच्या स्टुडिओमध्ये शूट केलं, माझ्याकडे फोटोशूट आहे त्यांनी केलं. बरं, तेवढा मी इतका बावळट होतो आणि इतकं मला काही कळत नव्हतं की ते फोटो बघितल्यानंतर ह्याला कोणी मॉडेल म्हणून घेणार नाही असं लगेच लक्षात येतं. कॉलेजमध्ये तू काय कॉलेज मॉडेलिंग केलं? नाही ना, कॉलेजमध्ये गेल्यानंतर हे नाटक नावाची गोष्ट माझ्या आयुष्यात आली आणि त्यांनी मला धंद्याला लावलं आणि त्यांनी मला अभिनयाच्या दिशेने वळवलं. पण मी 100% मी रॅम्पवॉक म्हटलं की माझ्या बेसिक इन्स्टिंक्ट जाग्या होतात, त्यामुळे मला असं कधी येतं मी रॅम्पवॉक करते असं होतं. कारण मग त्याच्यानंतर मी मॉडेलिंग करत नव्हतो जेव्हा मी नाटकामध्ये वळलो, तर तेव्हा माझ्या पुण्यातल्या काही मित्रांच्या शोजचं मी कोरिओग्राफ करायचो आणि रॅम्पवॉक कोरिओग्राफ करायचो आणि थीम बेस रॅम्पवॉक कोरिओग्राफ करायचो. त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याच्याशी अटॅचमेंट होती आणि खूप वर्षानंतर मग हा चित्रपट आला ज्याच्यात मॉडेलिंगच आहे, पण ह्याच्यात मला काहीच रॅम्पवॉक करून दिला नाही. कारण तिला रॅम्पवॉक शिकवते ती पण अश्विनी शिकवते, ते तोही मला शिकून दिला नाही, नाही तर मला खूप आवडलं असतं ते करायला. नक्कीच, पण अर्थात ते ग्रुमिंगचं चॅलेंज आहे जे काय तू स्वीकारलं आहेस या सिनेमात. आणि अर्थात आपल्याला माहिती आहे ही गोष्ट फार, अगदी पिग्मॅलियन, माय फेअर लेडी, आणि मग तो नाटकाचा प्रवास आता पुन्हा सिनेमापर्यंत येऊन पोचलेला आहे. तर अर्थातच सतीश दुभाषी असतील किंवा बरेच जणांनी काम केलेलं आहे, तर मग त्या शूज मध्ये जाणं हे किती चॅलेंज? नाही नाही, त्यांनी कुठे सिनेमात काम केलंय? सिनेमात मी काम केलंय ना. आणि असं जर पूर्वा सूर्यांचं मी प्रेशर घेत बसलो तर मी कामच नाही करू शकणार. कारण इतकं काम, इतकं उत्तम काम या सगळ्या मंडळींनी केलंय. खरं तर माझी लायकी पण नाही इथे यायची, पण तरी मी करतोय. तर मग ते पण जर मी त्यांचं प्रेशर घेत बसलो तर मी कामच नाही करू. टोटली ट्रीटमेंट वेगळी होती, पूर्णपणे वेगळी आहे. ट्विस्ट पण बरेच आहेत असे आम्ही ऐकलं. नाही नाही, मला हे बघ, नाटक हे माध्यम वेगळं आहे. आता फुलराणी हे नाव आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की ते नाटकाचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, पण काहीच संबंध नाही ना. म्हणजे काय म्हणूया त्याला, 10वीची परीक्षा असली तरी युनिटचे पेपर वेगळे असतात, फायनलचे पेपर वेगळे असतात, प्रॅक्टिकल एक्झाम वेगळी असते. तसं माध्यम बदललं तर त्याचा फॉर्म बदलतो, गोष्ट सांगण्याची पद्धत बदलते, काही कॅरेक्टर्स ॲड होतात, काही कॅरेक्टर वजा होतात. बदल पण मला असं वाटतं की नाटकाचाच जर तुम्हाला सिनेमा बघायचा आहे तर तुम्ही नाटकाची व्हिडिओ कॅसेट बघा, नाही का? त्याचं प्रेशर तुम्ही सिनेमावरती कशाला घेऊन आदळत आहे? तुम्हाला नाटकाचाच आनंद घ्यायचा आहे, तुम्हाला त्याच कलाकारांच्या कामाचा आनंद घ्यायचा आहे, तर त्यांच्या कुठे VCR VHS कॅसेट्स उपलब्ध आहेत तर त्या बघा. त्यामुळे एक ती फुलराणीची गोष्ट एक पूर्ण एका नव्या रूपात आपल्या आताच्या काळातली गोष्ट आहे, 2023 घडणारी गोष्ट आहे. पिग्मॅलियन असेल याचं त्यांनी उल्लेख केला आहे, कारण त्यांनी इन्स्पायर होऊन हा सिनेमा केला आहे. त्यामुळे ते इन्स्पायरिंग फॅक्टर्स आहेत. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन असतं तर जे नाटकात आहे तसंच घडलं असतं ना. तसं नाही आहे, हा वेगळ्या प्रकारे इन्स्पायर होऊन की अशी दोन कॅरेक्टर्स एकत्र आले तर काय होऊ शकतं असा विचार करून आणि त्यातली एक लव्ह स्टोरी, त्यातला एक हिडन ड्रामा लक्षात घेऊन बांधलेली गोष्ट आहे. आणि ती त्यांनी अत्यंत पॉझिटिव्हली आणि खूप छान पद्धतीने बांधली. मला असं वाटतं की ते व्यायाम केल्यानंतर फील गुड हॉर्मोन्स रिलीज होतात ना, तसा हा सिनेमा फील गुड सिनेमा आहे. म्हणजे बाहेर पडल्यानंतर नाही ते जाणवत आहे. खूप सुंदर गाणी भेटीला आलेली आहेत या निमित्ताने, एक छान गाण्यांचा कोलाज पण आहे. हो, तुझं कुठलं आवडतं गाणं? स्वप्नीलचं माझ्यासाठी तो गायला येते, तुझ्यासोबतीच आहे. फार विलक्षण गाणं आहे आणि ते लूपवरती राहतं. एक तर निलेश मोरे फार मेलोडियस गाणी करतो, चित्रित पण, त्यामुळे त्यांनी कंपोज पण केलं आहे. आणि स्वप्नीलचा आवाज तर फार कमाल आहे, म्हणजे
तो रोमॅन्टिक गाण्यांमध्ये तो काहीच्या काही एक वेगळा लागतो, म्हणजे त्याचा स्वतःचा एक स्वप्नीलचा एक रोमांस त्याच्यात ॲड होतो गाण्यामध्ये, आणि फार मस्त गायला तो, फारच मस्त गायला. यावेळेला बायोपिक नाही आहे सोबत? नाही नाही, यावेळेस काय, अरे मी मगाशी तेच सांगत होतो की 90 ते 92 चित्रपट झालेत, त्याच्यातले 4 बायोपिक आहेत, 85 बायोपिक आहेत आणि 4 वेगळेच, असं नाही आहे. मीम्स करणाऱ्यांनी प्लीज लक्ष ठेवा. नाही नाही, मीम्स करत राहा, कारण तुम्हाला तेवढंच येतं, मी माझं काम करत राहीन. जोक झपाट, पण अर्थात हा सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीने समोर येणार. प्रियदर्शिनी आणि तू एक वेगळी जोडी पण समोर आली या निमित्ताने, तर कसं ते ट्युनिंग रंगलं, काय होतं ते? ती तर म्हणली फार ॲटीज गेलं मला. पहिला चहा असतो ना, दुकानदार पहिला चहा बनवतो तेव्हा तो असा रस्त्यावरती टाकून देतो, बरोबर. तर तसा अनेक हिरोईनच्या आयुष्यातला मी पहिला चहा आहे, कारण नंतर त्या कधीही माझ्यावर काम करत नाही. सई ताम्हणकरनी सनई चौघड्यानंतर कधी माझ्यावर काम नाही केलं. चॅलेंज ना ट्रेंड करायचं, क्षेत्र सोडून दिलं, गाय करण्याचं चॅलेंज बसमध्ये निघून गेली. म्हणजे आता प्रियाचं माहित नाही ती काय करेल, पण गंमत नाही नाही, गमतीचा भाग आहे. मला मी असं म्हणते की जे चॅलेंज आहे ना ते ग्रूम करण्याचं, तसं तूही घेतोस बहुतेक आणि त्यांना छान ग्रूम करतोस आणि पुढे त्या अजून मोठी मोठी भरारी घेतात. नाही नाही, मी ग्रूम करायला जात नाही. मला हे बघ, मला असं वाटतं की सई असेल त्या काळातली, किंवा नेहा असेल, किंवा प्रिया असेल, गायत्री असेल, तर प्रत्येकजण एक डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन येतात ना, आणि माझं काम एकच असतं त्यांच्यापेक्षा थोडासा सिनियर म्हणून, की त्यांना तो एक कुशन, कम्फर्ट कुशन तयार करून द्यायचं, आणि त्या कम्फर्ट कुशन आजूबाजूला असताना की तू कामाच्या बाबतीत ना, तुला माहिती आहे की आपण पडलो तरी आपल्याला लागणार नाही, कारण एक कुशन आपल्याबरोबर आहे, तर ते कम्फर्ट कुशन होण्याचं काम मी करतो. आणि कारण मला माहिती असं, पहिल्या ह्याच्यात कधी कधी आता विश्वासारखा दिग्दर्शक असेल तर ठीक आहे, पण एखादा अजून काही दिग्दर्शक असतात जे खूप चिडके असतात, जे खूप रागावतात, जे सेटवरती सगळ्यांसमोर पटकन काहीतरी बोलून जातात, ते कुठेतरी इथे लागतं आणि त्याचा नकळतपणे कामावरती परिणाम होतो. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये आपण कम्फर्ट कुशन व्हायचं असतं, की बस एवढंच पुरेसं असतं, आणि तो एक महत्त्वाचं असतं, कारण त्या सगळ्यातनं मी गेलेलो आहे, तर मी काय त्यांना अभिनय शिकवत नाही. शांत राहा, फोकस करा, कारण आत्ता हे सगळं आहे ना, एक क्षणिक आहे, लक्षात राहणार आहे ते फक्त तुमचं काम लक्षात राहणार आहे. मला असं वाटतं की त्या फुलराणी अभिनेत्रींना त्या अशा एका अभिनेत्याची गरज असते, आणि तो म्हणजे सुबोध भावे आहे. विलक्षण काम केलं, म्हणजे मला असं वाटतं की ह्या सिनेमानंतर महत्त्वाचं आहे की प्रियाला डोक्यात ठेवून काही भूमिका लिहिल्या जातील, आणि ते तिचं यश आहे. आणि पहिल्या सिनेमात हे करणं फार विशेष आहे. फक्त जाता जाता एक विचारीन, अर्थात तुझ्याही आयुष्यात अनेक फुलराण्या आल्या असतील, आत्ता कोणत्या फुलराणीबद्दल काय सांगायचं? माझ्या आयुष्यातली एक फुलराणी होती जिला मी कधीच विसरू शकत नाही, स्मिता तळवलकर. म्हणजे आज ज्या तुला घडवलं, हो घडवलंय, घडवलंय का ती माझी आईच होती आहे. काहीही माझ्याकडे काम नसताना, मला एक दोन प्रोजेक्ट्समधनं काढून टाकलेलं असताना, मी जेव्हा जाऊन तिच्या कुशीमध्ये रडलो होतो, तेव्हा तिने मला सांगितलं होतं की जोपर्यंत स्मिता जिवंत आहे ना सोबत, तोपर्यंत तुझ्याकडे काम नाही असं होणार नाही. मग काय, मी सतत, तिने मला 24 तास काम दिलं असं नाही, माझ्यासाठी तेव्हा हा शब्दच खूप होते, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, सो ती माझ्यासाठी त्या कणामधली मास्टर होती. वेगळीच आठवण तू सांगितलीस, ही खरंच फार हृदयस्पर्शी आहे, आणि अशी फुलराणी खरंच त्या टप्प्यावर मिळणं फार गरजेचं असेल. खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, आणि मला असं वाटतं ते आपल्याला मिळतात, आपण त्याची बूज आणि तसं मान ठेवला पाहिजे. आता मी यापुढे मी निशब्द झाली आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा.